जाईल तिकडे आपल्याला पापलेटचं असं बघायला मिळतं. पापलेट आहे, हलवा दिसतोय, बांगडा आहे, सुरमय आहे. पापलेटची बोली लागली. 31,000 रेट गेला या पूर्ण क्रेटचा. दुसरे एक मोठी सुरमई आपल्याला पाहायला मिळते इथं. तर तुम्ही इथं पाहताय की इथं बाजूला त्यांना कोळी महिलांचा असं इथं बाजार लागलाय. म्हणजे इथं ह्याच महिला आहेत ना, इथं बाजूला ह्या लिलामध्ये खरेदी करतात आणि तिथे येऊन लगेच हे लोक इथं आहेत ना, हे मासे विकायला बसतात. नमस्कार मित्रांनो, मी कसं घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. माझ्या मागे तुम्ही पाहताय की हा निळा शार समुद्र किनारा. मित्रांनो, आपण आज आलोय दापोली तालुक्यातील हरणे या ठिकाणी. हरण्याला आपण आज का आलोय तर आपण आज कव्हर करतोय दापोली तालुक्यातील हरणे या ठिकाणी असणारा माशांचा लिलाव. मित्रांनो, हा फिश ऑप्शन आहे ना, मला वाटतंय ह्या तालुक्यातील सगळ्यात मोठा फिश ऑप्शन आहे. सकाळी एकदा होतं आणि संध्याकाळी एकदा होतं. आपण संध्याकाळच्या वेळेस आलोय, 4 आत्ता पोहोचलोय आपण इथे. तर चला जाऊन फिश ऑप्शन पाहूया. नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा, एवढं आवडलास एक लाईक नक्कीच करा. आता पोहोचलोय आपण इथं हरणे बंदराच्या इथे. तर पाहताय तुम्ही, आता लिलावाला सुरुवात झाली आहे. 4 लिलाव सुरू होतो आणि आता थोडा याला उशीर झाला आहे. बघा इथे तर लिलाव चालू. इथे आता हा लिलाव चालू आहे. आता आलं आपण की पाहिलं की लिलावाला सुरुवात झाली आहे. इथल्या काही मच्छीमार ज्या कोळी महिला असतात ना, आणि इथून त्यात मासे घेऊन त्या इथून मासे घेऊन जातात आणि पुढे जाऊन परत त्या बाजारामध्ये विकत असतात. हे माकूळ आहेत, म्हणजे आपण त्याला स्क्विड बोलतो ना, माकूळ. जाडी जाडी कोळंबी आहे. त्याच्याकडे लिलाव चालू आहे. हा समोर आहे ना, संपूर्णपणे हरणेचा समुद्र किनारा आहे. आणि आपण इथं पाहतो की ह्या मोठ्या मोठ्या बोटी आहेत, त्या किनाऱ्यापर्यंत येतात लागून. आणि तिथून जे मासे काढतात ना, ते ह्याच ज्या बैलगाड्या आहेत ना, त्या आता समुद्रामध्ये. आणि त्यातून ते मासे घेऊन पुन्हा एकदा इथं ह्या वेगळ्या ठिकाणी येतात आणि इथं हा लिलाव केला जातो. तर तुम्ही इथं पाहताय की इथं बाजूला त्यांना कोळी महिलांचाही असं इथं बाजार लागलाय. म्हणजे इथं ह्याच महिला आहेत ना, इथं बाजूला ह्या लिलामध्ये खरेदी करतात आणि तिथे येऊन लगेच हे लोक इथं आहेत ना, हे मासे विकायला बसतात. हरणे बंदराच्या किनारे ना मित्रांनो, गोवागड देखील आहे. पण हा गोवागड नाही, गोवागड नाही आहे हा मित्रांनो, लाईट हाऊस आहे. आणि याच्याच उजव्या हाताला गेला ना पुढे तुम्ही, तर तिकडे गोवागड आहे. आणि समुद्रामध्ये मित्रांनो असणारा जो किल्ला आहे ना, तो आहे सुवर्णदुर्ग किल्ला. जे पर्यटक लोक आहेत ना, ते इथं अशी खरेदी करत असतात. जाईल तिकडे आपल्याला पापलेटचं असं बघायला मिळतात. पापलेट आहे, हलवा दिसतोय, बांगडा आहे, सुरमय आहे. व्हाईट कोळंबी आहे मित्रांनो, साईजही खूप मोठी आहे. बाराशे रुपयाला वाटा आहे, सांगितलं 1500 पण 1200 द्यायला तयार झाल्यात त्या. पापलेटची बोली लागली. 31,000 रेट गेला या पूर्ण क्रेटचा. सगळ्यात महाग असं तरी रेट गेला या क्रेटचा. आता 35,000 रेट गेला. आता पाहिलं ना आता की पापलेटचा जो लिलाव होता तो पूर्ण कॅरेट 35,900 ला सेल झालाय. हे बांगडे आहेत, खेकडा दिसतोय तिकडे, तो क्वीन फिश.
ओली मच्छी आहे, त्याच्या समोरच इकडे सुकी मच्छी पण आपल्याला पाहायला मिळते। कोली माझे सोडे दिसतात, दुसरे कोटी सुरमई आपल्याला पाहायला मिळते। इथं 10,500 बोली चालू झाली। खूप दिवसापासून ना मला इथे येऊन हरणेचा जो फिश ऑप्शन आहे म्हणजे मटणचा लिलाव होतो ना तो पाहायचा होता आणि आज तो आपला कम्प्लीट झालाय। बघा अशा ह्या मोठमोठ्या बोटी आहेत, यातूनच मासे आणले जातात किनाऱ्यापर्यंत आणि किनाऱ्यावरून त्या बैलगाड्या आहेत ना त्या बैलगाड्यातून ते मासे या इथं लिलावापर्यंत आणले जातात। इकडे लिलाव चालू आहे आणि थोडं आपण बाजूला आलो आहे, समोर लाईट हाऊस दिसतंय आणि त्याच्याच समोर असणारा हा समुद्रामध्ये असणारा सुवर्णदुर्ग किल्ला। हरणे बंदराच्या समुद्रकिनारी आहे ना मित्रांनो, हा गोवागड आहे, आपण बोट पाहू शकता किल्ले गोवागड। अजूनही याची तटबंदी आहे ना एकदम सुस्थितीच आहे, तुम्ही पाहू शकता की बाजूला असणारी तटबंदी, पाण्यामध्ये असणारा सुवर्णदुर्ग किल्ला आणि त्याच्या समोरच किनाऱ्यावरती उभा असलेला हा गोवागड। तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच, जर तुम्हाला हा हरणे बंदरात होणाऱ्या माशांचा लिलावाचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच मित्रांनो एक लाईक करा। तुम्ही व्हिडिओ पाहताय सगळं करताय पण मित्रांनो एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या।